मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका. कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट. शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स. सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्र मंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस. प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे. उन्मळली पिपरणी, हरवली सावली. पिपरणी थोडी थोडकी नाही, 60-70 वर्षाची जक्क म्हातारी, रणरण त्या उन्हात मायेची सावली देणारी, रपरप त्या पावसात आडोसा करणारी, असंख्य किडा मुंगी पाखरांचा आसरा पिपरणी. शाळेची पोरं म्हातारी कोतारी, बाजूच्या सडकवरनं रपाट गाडी चालवणारी पोरं पोरी, सगळ्यांनाच गेट लागल्यावर तिच्या सावलीची सोबत वाटायची. अंगा खांद्यावरल्या किलबिलत्या पाखरांशी बोलत, वाऱ्यावर झुलत, अनेक ऊन पाऊस झेलत, बदलत्या गावाची स्थित्यंतरे तटस्थपणे बघत उभी असलेली पिपरणी. अलीकडे तिला घासून जाणारा हमरस्ता, पलीकडे तटभिंत तिच्या मुळांना बंदिस्त जकडू पाहतात की काय वाटायचं. कालची सायंकाळ, भयंकर वारं, वावटळ, गारांचा मारा, विजांचा लखलकाट, साक्षात काळच बनून घोंगावली आणि झाला घात. म्हातारी पिपरण अचानक उन्मळून जमिनीवर कोसळली. वसंत ऋतूच्या स्वागताला आलेला कोवळ्या पिवळ्या पानांचा बहार घेऊन त्याचं झालंय असं. पलूसामणापूर मार्गावरील रेल्वे गेट नंबर 14 जवळील सुमारे 60-70 वर्ष जुना पिपरणीचा वृक्ष काल झालेल्या वादळी पावसाने उन्मळून पडला. अत्यंत रहदारीच्या रस्त्यालगतचा हा वृक्ष बाजूलाच पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. त्याच्या फांद्यालगतच राहणाऱ्या जीवन जाधव यांच्या घराच्या छताच्या पत्र्यावर पडून किरकोळ नुकसान झाल्याचे समजते. विठ्ठलवाडी रेल्वे गेट लागल्यावर सावली देणारे हे झाड पडल्याने या मार्गावरील प्रवाशांकडून हळहळ व्यक्त होत आहे.